अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यात जामनेर तालुक्यातील शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरू करणे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची नुकसान भरपाई देणे, तसंच पिकावर बोंडअळीचे प्रमाण वाढले असून त्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशा मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले। शेतकऱ्यांच्या ज्या वाढलेल्या नडलेल्या समस्या आहेत त्या बाबतीतली निवेदनं जामनेर तालुका अध्यक्ष व सगळे फ्रंटलचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसमवेत सन्माननीय तहसीलदार जामनेर यांना 2-3 मुद्द्यांवरचे निवेदन आम्ही दिलेले आहेत। मग त्यात काही भागात अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे उडीद मूग या पिकाचं नुकसान झालेलं आहे, सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, त्याचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाईच्या याच्यामध्ये अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या निकषामध्ये आपला तालुका पास व्हावा, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात जामनेर, नेरी, पहूर, शेंदुर्णी या 4 ठिकाणी धान खरेदी केंद्र शासकीय हमी भावाचे तात्काळ सुरू करण्यात यावे। मग त्यात ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग हे जे काही धान आहेत याचे हमी भावाचे सुरू करण्यात यावे। सध्या शेतकरी अडचणीत आहे, दरवर्षाच्या सरासरीपेक्षा सगळंच उत्पादन कमी झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत शासनाने हमी भावाने केंद्र देऊन शेतकऱ्यांचा माल खरेदी केला पाहिजे। आज आम्ही तहसीलदार साहेबांना जरी दिलेलं आहे तरी आम्ही आज मुंबईला ईमेलद्वारे प्रत्यक्ष उद्या भेटून निवेदनं देतो आहे आणि 2-4-8 दिवसात हे धान खरेदी केंद्र सुरू करण्याची विनंती आम्ही करतो आहे। मागच्या वेळेस शासनाचं धोरण होतं की प्रत्येक तालुक्याला एक केंद्र, त्याप्रमाणे जामनेरला खरेदी केंद्र सुरू झालं, परंतु तालुका मोठा असल्यामुळे क्षेत्रफळ मोठं असल्यामुळे आम्ही शेंदुर्णी सेंटरसाठी मागणी केली। 1 महिना उशिरा का होईना पण शेंदुर्णी सेंटर मंत्रिमंडळाने मग त्यात सन्माननीय अजितदादा असतील, सन्माननीय छगन भुजबळ साहेब असतील या सगळ्यांनी आमचं निवेदन समजून घेऊन शेंदुर्णी केंद्र खासबाब म्हणून सुरू केलं। सगळ्यात जास्त रेकॉर्ड शेंदुर्णी केंद्राने जवळजवळ 18,000 क्विंटलच्या जवळपास मका त्यावेळेस खरेदी केला। जामनेरला 1 महिना आधी सुरू होऊनसुद्धा शेतकी संघाने फक्त 40-45 लोकांचे मापं काढले, शेंदुर्णीला 198 लोकांचे मापं त्यावेळेस निघाले। शेतकरी बांधवांना माझी खास विनंती आहे की आपले 7-12 कोणाला देऊ नका, व्यापाऱ्यांना देऊ नका, आपल्या कामासाठी शेतकऱ्यांसाठी शासन योजनांत खरेदी करतं आणि जे भाजपवाले नेहमी या सरकारबद्दल ओरडत असतात त्यांना माझा जाहीर सवाल आहे की मागच्या 5 वर्षाच्या काळात आपण ज्वारी आणि मका खरेदी केंद्राची नुसती उद्घाटनं करायचे, एक दिवस एक पोतं उसनवार आणायचं आणि दुसऱ्या दिवशी ते पोतं परत ठिकाणावर परत जायचं, एक दिवस तरी केंद्र आपण सुरू केलेलं होतं का? मग त्यांना काय अधिकार आहे हो या सरकारवर बोलण्याचा? हां, त्यावेळेस फडणवीस साहेबांचे वाक्य आहेत की शेतकऱ्यांनी सरकारच्या भरोश्यावर राहू नये आणि आता सरकारला वेठीत धरण्याचा प्रयत्न करत आहे। सरकारला केंद्र सरकारकडे राहिलेले GST पैसे मिळत नाही आहे, तरी एवढ्या कठीण प्रसंगात माननीय या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 10,000 कोटीचं पॅकेज सुरुवातीचं इनिशियली जाहीर केलं। खरोखर त्यांचं या कठीण प्रसंगातसुद्धा कौतुक केलं पाहिजे की ते प्रत्येक वेळेस शेतकऱ्याच्या मागे उभे राहत आहेत, कष्टकऱ्यांच्या मागे उभे राहत आहेत। करोनासारख्या लढाईतसुद्धा त्यांनी फार मोठी भूमिका राज्याची निभावली। एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो, जिथे जिथे धान खरेदी केंद्र सुरू होईल तिथे शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून कायदेशीर पद्धतीने कागदपत्र देऊन या योजनेचा लाभ घ्यावा व आम्ही भावात आपलं धान्य विकावं। 2-4-8 दिवस थांबवून व्यापाऱ्यांना कमी भावात धान विकू नका, आधीच उतारे आपले कमी झालेले आहेत, सरासरी कमी झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या भावना राष्ट्रवादी पार्टी जामनेर तालुका
यांच्या वतीने तहसीलदार साहेब आज शासनाला कळवत आहेत आणि याचा पाठपुरावा आम्ही सुद्धा सगळे पदाधिकारी करतोय. निश्चित रूपाने या 3-4 दिवसात धान्य खरेदी केंद्र सुरू होतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब जामनेर यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय संजयदादा गरुड आणि सर्वच पदाधिकारी सर्व फ्रंटलचे अध्यक्ष आज तहसील कार्यालयामध्ये आलेले आहेत. निवेदन देण्याचं कारण गेल्या 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जो परतीचा पाऊस आला या परतीच्या पावसाने भरपूर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली. खूप मोठ्या प्रमाणामध्ये परतीचा पाऊस या महाराष्ट्रामध्ये पडला. त्यामध्ये जामनेर तालुकासुद्धा सामील आहे. म्हणून गेल्या 2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांना कुठंतरी उभं राहता आलं पाहिजे, शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला पाहिजे म्हणून शेतकऱ्याचे कैवारी असलेले हे सरकार अगोदर कोरोनाची परिस्थिती असतानाही चांगल्या पद्धतीचा कारभार हे महाआघाडी सरकार या ठिकाणी करत आहेत. परंतु याच परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी परतीच्या पावसाने सर्व शेतकऱ्यांचं खूप आर्थिक पिकांचं नुकसान झालेलं आहे. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय ठाकरे साहेबांनी या शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. हे पॅकेज जाहीर केलेलं असताना त्यामध्ये आमचा जामनेर तालुक्यासह जळगाव जिल्हा वगळण्यात आलेला आहे. वगळण्यात आलेला म्हटल्यापेक्षा शासनाचे काही निकष असतात, त्या निकषामध्ये आमचा तालुका जामनेर तालुका बसत नाही आहे असं अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मत आहे. परंतु त्याही पलीकडे जाऊन कुठेतरी काही मार्ग निघत असेल तर जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे बोंडअळीचा प्रादुर्भावसुद्धा या ठिकाणी वाढलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे. त्याचंही बोंडअळीचंही अनुदान या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांचा थेट लाभ मिळावा अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलेलं आहे. अजून जामनेर तालुक्यामध्ये धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावं अशीसुद्धा विनंती निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे. ही या प्रकारची निवेदनं माननीय तहसीलदार साहेबांना पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.